माझा नाम सोनजी शामू मोरे. मी वयाच्या 21व्या वर्षापासून शेती करतो. माझ्या घरात कुटुंब 18 लोकांचं आहे. कुटुंब मोठं असल्याकारणानं थोडं त्रास होता खर्चा पाण्याचा. खर्चा पाण्याचा त्रास झाल्यामुळे पुरेसं भाग्य ना. याच्या अगोदर ते निसर्गावर मी जमीन करत होतो. त्यावेळी उत्पन्न भरपूर निघत नाही. घरातून आपत्तीचे दिवस यायचे. मुलाचं शिक्षण, लग्न, त्यामुळे माझा पैसा राहत नाही. मी कोणाकडून पैसा मिळेल, कोणाकडून उपलब्ध होईल अशी वाट पाहत होतो. बरेचशा 2-3 बँकांना विचारपूस चौकशी करून बऱ्याचशा बँकेतून त्या कर्जाची मुदत वाढ पुढे असल्याकारणानं आमचं त्या बँकेत मन लागलं नाही. यांची सफलची माहिती ज्या वेळेस मिळाली त्यांना आम्ही विचारलं. त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही कागदपत्र आणा. कागदपत्र आणल्यानंतर साधे आणि सोपे कागदपत्र आहे ते आम्ही न कागदपत्र आमचे सगळे कोरे होते. कर्ज वगैरे काही होतं नाही. ते नेल्यानंतर साहेबांनी पाहिले. साहेबांनी सांगितले बाबा आम्ही कर्ज द्यायला तयार आहे. त्या साहेबांनी कोणत्याही कागदपत्राला न अडथळा देता त्यांच्या मताप्रमाणे आम्ही कागदपत्र पुरवले. आमचं कर्ज 7 दिवसात मंजूर झालं. पूर्वी कोरडवाहू शेतीत आम्ही उत्पन्न निघत नव्हतं. 4 क्विंटल किंवा 2 क्विंटलची बी अपेक्षा केली तर किलोनं उत्पन्न येत होतं. आता पुष्कळ फरक पडला. पण सफलचं कर्ज घेतलेल्या दिवसापासून उत्पन्नात भर पडली. कैक पटनं उत्पन्न वाढलं. उत्पन्न वाढून एका वर्षात मी शेतकरी 2 पिकं घेतो. 2 पिकं घेतल्यानंतर कपाशीचं पीक एकरी 10 ते 12 क्विंटल काढतो. मक्याचं पीक एकरी 30 ते 35 क्विंटल काढतो. तर एका वर्षातून कमीत कमी मला 1-2 लाखाचा माल होतो. पूर्वी ठिबक नसल्यामुळे मला जास्तीत जास्त 8 ते 10 हजाराचं उत्पन्न येतं. घरातून अंकुलता झाली, शांतता आहे आणि बिन कर्जबाजारी आहे. ज्या दिवसापासून सफलचं कर्ज घेतलेलं आहे त्या दिवसापासून मला प्रगतीला वेग आलेला आहे.